जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातल्या वरणगाव शहरामध्ये महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला गालबोट लागलेले आहे. महाविकास आघाडी व भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने भिडल्याने झालेल्या तुफान हाणामारीत दोन्ही गटातील अनेक कार्यकर्ते जखमी झालेले आहेत. भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे महाविकास आघाडीच्या वतीने आज बंद पुकारण्यात आला होता. या बंदला महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व्यापाऱ्यांना बंद करण्याचे आवाहन करत असताना भारतीय जनता पार्टीचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे हे बंद पाळू नका असे आवाहन करत असल्याने दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते हे समोरासमोर येत कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. सदर घटनेमुळे वरणगाव शहरात तणावाचे वातावरण निर्माण झालेले आहे. मी सुनील माळी, भारतीय जनता पार्टी शहर अध्यक्ष. त्या आज आम्ही 10 ते 15 लोकांनी आज यांच्या विकास महाविकास आघाडीचं दुकान बंद करण्याचे मोर्चा काढलेला होता. तरी आम्ही बा लोक दुकानदार परेशान झालेले आहे. त्या आम्ही दुकानदार चालू दुकान चालू करायकरता आम्ही 10-15 लोक आम्ही दुकानदारांना सांगायला गे चालले होते. तेवढ्यात त्यांनी येऊन सन पूर्ण जमावाने सुनील भाऊ काळे आणि डॉक्टर साजिद आणि शंकर पवार यांना बेदम मारहाण केलं. तर हे काही बुडाळ्याच्या सांगण्यावरून हे हा कार्यक्रम घडला आणि यांनी नियोजितपणे सुनील काळे यांना मारायचा प्लॅन केलेला होता. तरी मी आम्ही यांचं भारतीय जनता पार्टीतर्फे निषेध करतो आहे. राजेंद्र विश्वनाथ चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तथा गटनेता माजी नगरसेवक वरणगाव नगर परिषद. आज लखीमपूर खिरी येथील घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदमध्ये वरणगाव देखील सहभागी व्हावं या अनुषंगाने महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही बंदचं आयोजन केलेलं असताना अत्यंत शांततेच्या मार्गाने व्यापारी मित्रांना बंदचं आवाहन करत असताना आम्ही बसस्टँड चौकामध्ये उभे असताना अचानक माजी नगराध्यक्ष सुनील काळे नामक इसम त्या ठिकाणी आलेत आणि त्यांनी व्यापाऱ्यांना दुकानं ओपन करा, उघडे करा अशा प्रकारचं चेतावणी करू वास्तव्य केलं. त्यामुळे आणि ते आमचे तालुका अध्यक्ष आदरणीय दीपक भाऊ मराठे आणि महेश सोनोने यांच्या अंगावरती धावून आले आणि सुनील काळे यांनी आमच्या तालुका अध्यक्षाशी कंठी धरून सण अक्षरशः त्यांना मारहाण केली अशा प्रकारचं कृत्य केलं. आजपर्यंत वरणगाव शहर अनेक प्रकारे विविध पक्षांनी बंदचं आयोजन केलेलं असताना देखील बंद झालेलं होतं, परंतु अशा कुठल्याही प्रकारचा वरणगावच्या शांततेला गालबोट लागेल असा कुठल्याही प्रकारचा कुठल्याही पक्षाने प्रयत्न केला नाही. परंतु जाणीवपूर्वक मला निवडणुकीमध्ये कुठेतरी शेरे मिळालं पाहिजे या अनुषंगाने बंद जे आम्ही पुकारले तो शांततेच्या मार्गाने त्या अनुषंगाने त्यांनी जातीय तेलतणाव कशा पद्धतीने वरणगावमध्ये निर्माण होईल अशा प्रकारचं कृत्य केलं. या कृत्याचा मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीच्या घटक पक्षाच्या वतीने या ठिकाणी निषेध करतो.